नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे स्वागत करते फिजिक्स ज्ञान मुकेश नायक या यूट्यूब चॅनलवर. आपण उपयोजित मराठी हा आपण उपघटक आपण अभ्यासत आहोत. त्यातील पहिल्या मुलाखत आणि माहितीपत्रक याचा आपण अभ्यास केला. आता आपला 3 नंबरचा उपघटक म्हणजे अहवाल. अहवाल म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. तर बघा, आता अहवाल म्हणजे काय तर कार्यक्रमाची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल. साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हणजे, आता आपल्याला परीक्षेमध्ये परीक्षा जवळ आली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं जाईल अहवाल म्हणजे काय, तर आपल्या डोक्यामध्ये एक आपलीची एक कल्पना असली पाहिजे की अहवाल म्हणजे जो झालेला कार्यक्रम आहे, कोणताही कार्यक्रम असो, मग तो शाळेत झालेला असो किंवा कोणत्याही ठिकाणी एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो, क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम असो, वृक्षारोपणाचा कार्यक्रम असो, तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर तो त्या कार्यक्रमाची लेखी स्वरूपात नोंद करून म्हणजे लिहून ठेवलेली जी नोंद असते त्यालाच अहवाल म्हणतात. मग ज्यावेळी आपण पेपरमध्ये प्रत्यक्षात उतरवत असतो त्यावेळी मात्र यावेळी भाषा ही व्यवस्थित वापरायची, आपल्याला लक्षात राहावं. म्हणून अहवाल म्हणजे जो झालेला कार्यक्रम असतो त्याची लेखी स्वरूपात म्हणजे लिखित स्वरूपात लिहून ठेवलेली नोंद म्हणजे अहवाल. तर आपल्याच्या भाषिक दृष्टीने जर आपण बघितलं तर कार्यक्रमाची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल. म्हणजे एखादा जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम झाल्याच्या नंतर, जसं की शाळा महाविद्यालय शाळेमध्ये वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलने असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात, तसेच शासकीय सामाजिक आर्थिक संस्थेचेही कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्यकाळात विविध प्रकारे उपयुक्त पडतात. तर अहवाल का लिहायचा, तर तो अहवाल हा आपल्याला आपण भूतकाळात कोणत्या प्रकारचे कार्यक्रम घेतले आणि त्याचं कसं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी हा अहवाल आपल्याला उपयोगी पडतो, त्याची नोंद आपल्याला उपयुक्त ठरते. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा कार्यक्रमाचा तपशील माहीत होतो, म्हणजे हा कार्यक्रम कसा झाला होता त्याचा तपशील आपल्याला माहिती पडतो. म्हणूनच अहवाल म्हणजे काय, अहवालाची आवश्यकता का असते, अहवालाचा आराखडा कसा असतो, अहवाल लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी संबंधीची माहिती आपणास असायला हवी. त्यामुळे अहवालाचे वाचन करणे आपल्याला आणि लेखन करणे खूप गरजेचे होते आणि माहिती पडते. त्यामुळे अहवाल म्हणजे काय आपल्याला बघायचे. आता तुमच्या कल्पना लक्षात आली असेल की अहवाल म्हणजे काय, तर आता त्यावरील समोरील काही आपल्याला मुद्दे समजून घ्यायचे आहे की अहवालाचे स्वरूप कसे असते. बघा आता की पूर्ण केलेल्या कार्यक्रमाची योग्य पद्धतीने नोंद लेखी स्वरूपात करणे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण जेव्हा अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना पोपटपंची न करता एखादा पॉइंट आपण वाचत आहो त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये ते फिट करायचंय की अहवाल म्हणजे काय, तर एखाद्या कार्यक्रमाची लेखी स्वरूपात नोंद करणे. म्हणजे मग आपण त्यावरून बरचसं आपल्या मनाने, आपला विषय हा मराठी विषय आहे, बरचसं आपण मनाने शाब्दिक भाषेचा चांगला वापर करून लिहू शकतो. आपण पाठांतर न करता जे हसत खेळत जे आपल्याला सुचेल असं लिहिलं तर त्याची छाप आणखी चांगली पडते. नोंदी केलेल्या बाबी हेतू बघा आता की लेखी स्वरूपात त्याची नोंद करून ठेवायची. जसं की बघा आता एखाद्या कार्यालयात संस्थेत झालेल्या कार्यक्रमाची समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल लेखन होय. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा आता ह्या ही नोंद करत असताना त्यात कोणत्या कोणत्या बाबी नोंद करणे अतिशय आवश्यक आहे की हेतू, त्याची तारीख, वेळ आणि त्यामध्ये सहभागी व्यक्ती आणि त्यामध्ये त्यांचा प्रतिसाद कसा होता आणि समारोप, अशा विविध प्रकारच्या महत्त्वाच्या या मुद्द्यांचा समावेश असणे अतिशय गरजेचं आहे. आता बघा, कार्यक्रम समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून ते थेट तो समारंभ कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलासह लेखी नोंद ठेवणे आपल्याला गरजेचं असते. अहवालात ही नोंद करणे आपल्याला अतिशय गरजेचं असतं. अहवाल आता तिसरा मुद्दा, अहवाल हे झालेल्या कार्यक्रमाचे प्रतिबिंब असते. प्रतिबिंब म्हणजे आरसा. अहवाल असा लिहा की जणू काही जो व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित नव्हता त्याला असं वाटलं पाहिजे
की मी या कार्यक्रमाला उप मी स्वतः अहवाल वाचत असताना मी या कार्यक्रमामध्ये आहे त्याच्या समोर चित्र उभं राहिलं पाहिजे. ही झाली लिखाणाची कौशल्य, जे आपण लिहितो कसं, मांडतो कसं. तर कार्यक्रम अहवाल म्हणजे झालेल्या कार्यक्रमाचे प्रतिबिंब. हे आपल्याला जे आपण वर पॉइंट दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या टप्प्याटप्प्याने तो क्रम मांडत जायचा. आता बघा चौथा मुद्दा, भविष्य काळासाठी नोंद म्हणून उपयोगी ठरतो. आता अहवालाचा अहवाल हा भविष्य काळासाठी कार्यक्रमाची नोंद म्हणून उपयोगी ठरतो. एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधाने माहितीच्या संकलनाचे सर्वेक्षणाचे विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात. तसेच प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेक विविध प्रकारचे अहवाल असतात. वार्षिक अहवाल असतो, शाळेचा वार्षिक अहवाल आपल्याला द्यावा लागतो, तसेच मासिक अहवाल आपल्याला द्यावा लागतो. तर असे अहवालाचे विविध प्रकारचे प्रकार असतात आणि त्या माध्यमातून आपण त्या वार्षिक शालेय वार्षिक वर्षामध्ये आपण काय केलं हे अहवाल आपल्याला सांगत असतो. ती एक पोचपावती असते, ती एक नोंद असते. आणि अहवाल हे विविध प्रकारचे असतात. जसं की एखाद्या आपण आत्ताच बघितलं की चौकशी अहवाल असतो, जसं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट्स आपण त्याला असं म्हणू शकतो, की वेगवेगळ्या खात्यामध्ये त्याचे वेगळे स्वरूप आपल्याला अभ्यासायला भेटतील. तर हे झालं आपण अहवालाचं स्वरूप बघितलं. आता बघा अहवालाची आवश्यकता, अहवालाची आवश्यकता का असते. तर बघा आता अहवालाच्या माध्यमातून कोणत्याही कार्यक्रमाची माहिती मिळते. आपल्याला आपण जो कार्यक्रम केला त्या अहवालाच्या माध्यमातून कार्यक्रमाची माहिती आपल्याला मिळते. भविष्यकालीन नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतात. म्हणजे एखादी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या भविष्यकाळाच्या नियोजनासाठी की आपण मागच्या काळामध्ये आपले कार्यक्रम आपण काय काय कोणत्या कोणत्या योजना आखल्या, कसे कसे आयोजन केले, हे प्रत्येक माणसाला प्रत्येक दिवशी ती गोष्ट आपल्याला आठवत नसते. त्यामुळे अहवालाच्या माध्यमातून ती लिखित स्वरूपात आपल्याकडे असेल तर ती आपल्याला नमुना म्हणून आणि भविष्य काळासाठी ते त्याची नियोजनासाठी ती आपल्याला गरजेची असते. बघा तिसरा की संस्थेचा विकास परंपरा येणाऱ्या काळात जपण्यासाठी. एखादी संस्था आहे आणि ती संस्था त्या संस्थेचा जी परंपरा आहे, आता बरेच संस्थेमध्ये आधी काय घडलं आणि आधीच्या काळामध्ये काही लोक वेगळे भरलेले असतात, त्यानंतर ते रिटायर होतात, नवीन लोक भरलेले असतात. तर आधी या शाळेची, या संस्थेची, या कार्यालयाची परंपरा काय होती, कोणत्या प्रकारचे आयोजन, कोणते कार्यक्रम कसे केल्या जातात, हे जे नवीन लोक रुजू झालेले असतात ते या अहवालाच्या माध्यमातून, जसं की संस्थेचा विकास परंपरा येणाऱ्या काळात जपण्यासाठी, म्हणजे या संस्थेची परंपरा काय आहे ही नवीन येणाऱ्या लोकांना ती पुढे चालवण्यासाठी अहवाल आपल्याला उपयोगी ठरतात. हा झाला तिसरा मुद्दा. चौथा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त होण्यासाठी. जे एखाद्या गोष्टीची अधिकृतता त्या गोष्टीला प्राप्त होण्यासाठी अहवालाचा उपयोग होतो. बघा की समस्येच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी. आता एखादी अहवालाच्या माध्यमातून तो ती समस्या कशी आहे, अहवाल जर त्याचा लिहिलेला असला तर आपल्याला त्या बाबतीत निर्णय घेण्याला सोपं जातं. आता बघा सहावा उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर. आपल्याला जर एखादा उद्योग उपक्रम सुरू करायचा असेल, जसं की विविध संस्था, लघु उद्योग, ते मोठे मोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत, महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज. अधिकृतता म्हणजे त्याला मान्यता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भात योग्य निर्णय घ्यायचा असेल, सार्वजनिक क्षेत्रात एखाद्या महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन, म्हणजे आपल्याला एखादा उद्योग चालू करायचा असेल तर आपण तो डायरेक्ट सुरू न करता त्या संदर्भात आधी आपण माहिती घ्यायची आणि नंतर तो अहवाल तयार करून मग आपण तो उद्योगधंदा सुरू करायचा असतो. ही झाली अहवालाची आवश्यकता. आता बघा
अहवालाचा आराखडा कसा असावा, की अहवालाच्या बघा कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते. कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे, अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे यावर अहवालाचा आराखडा अवलंबून असतो. एखाद्या संस्थेच्या कार्यक्षेत्र, विषय इत्यादीनुसार आराखड्याच्या अहवालाच्या आराखड्याचे मुद्दे बदलत असतात. म्हणजे एखादी संस्था असते आणि तिच्या कार्यक्षेत्रानुसार किंवा विषयानुसार अहवालाच्या आराखड्यात व मुद्द्यात बदल होतो. महाविद्यालयातील एखाद्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल आणि क्रीडा स्पर्धेचा अहवाल यांच्या आराखड्यातील मुद्दे वेगळे असू शकतात, कारण स्पर्धेचे स्वरूप वेगवेगळे असते. जसं की वक्तृत्व स्पर्धा वेगळी, स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धा हे सगळे कार्यक्रमच आहेत, परंतु याचे स्वरूप वेगळं असल्यामुळे त्याचे मुद्द्यांमध्ये बदल होऊ शकतो. म्हणजे आराखडा हा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा होऊ शकतो. विषयाच्या स्वरूपानुसार अहवाल लेखन, त्याची रचना, घटक, मुद्दे, क्रम, म्हणजेच आराखडा काही वेगळा असू शकतो. म्हणजे हा आराखडा वेगळा होण्याचे भरपूर चान्सेस असतात, कारण की स्वरूप बदललं की कार्यक्रमाचा आराखडा बदलतो. हे झालं अहवालाचा आराखडा. तर आता आपण आतापर्यंत अहवाल म्हणजे काय त्याचा आपण स्वरूप बघितलं, आवश्यकता बघितली आणि अहवालाचा आराखडा बघितला. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये आता काय आहे, हे अहवाल लेखनाचे प्रमुख अंग आहेत. हे जे चार दिसत आहेत तुम्हाला ते प्रास्ताविक, अहवालाचा प्रास्ताविक, अहवालाचा मध्य, अहवालाची भाषा आणि अहवालाचा समारोप. तर हे चार प्रमुख अंग आहेत अहवालाचे. हे आपण वाचताक्षणी लक्षात घ्यायचं असते. आपण ज्यावेळी एखादी गोष्ट पुस्तक वाचत असो किंवा एखादा व्हिडिओ आपण बघत असू, त्यावेळी आपल्याला बघत असताना ते आपण ग्रास्पिंग करून ठेवायचं, म्हणजे परत आपल्याला त्याचा खूप कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास करायची गरज नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमची एक्झाम खूप जवळ आलेली आहे. आपल्याला प्रश्न येऊ शकतात की अहवालाचे प्रमुख काही अंगांची स्पष्टीकरणासहित माहिती द्या. तर या ठिकाणी आता चार आपल्याला अंग आहेत दिलेले आहेत, परंतु कधी कधी तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की प्रास्ताविक आणि अहवालाची भाषा या प्रमुख दोन अंगांची सविस्तर माहिती लिहा, असाही प्रश्न येऊ शकतो. परंतु आपल्याला या चारही मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास करायचा आहे, त्यामुळे लक्ष द्यायचं आहे. बघा प्रास्ताविक, आता या प्रास्ताविकामध्ये काय सांगितले आहे. अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय, हेतू नमूद केलेले असणे अपेक्षित असते. प्रास्ताविक हे अहवालाची सुरुवातीचा महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामध्ये अहवालाचा हेतू काय आहे हे नमूद करणे अतिशय गरजेचे असते. विषय, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, स्वागत गीत अशा प्रकारच्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथे नमूद करायच्या आहेत. कार्यक्रम कोणताही असो, ज्यावेळी आपल्याला अहवालाचे मुद्दे, अंगे, या ठिकाणी शब्द बदलू शकतो की अहवालाचे चार प्रमुख मुद्दे किंवा चार अंगे यापैकी प्रास्ताविक कसे असते हे स्पष्टीकरण करा. तर यामध्ये तुम्हाला सविस्तर असं लिहायचं आहे की अहवालाच्या प्रास्ताविकात सर्वात प्रथम अहवालाचा हेतू नमूद करायचा असतो, की अहवाल का घेतला, त्याचा विषय काय होता, कोणत्या दिनांक, कोणत्या वारी घेतला, वार कोण होता, कोणता होता, वेळ कोणती होती, दीप प्रज्वलन, आपण जसं कार्यक्रम सुरुवात करतो तसं व्यवस्थितरित्या आपल्याला ते लिहायचं आहे. विषयाचा, समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षाचे नाव, पद, प्रमुख, पाहुण्यांचे नाव, पद, समारंभाच्या आयोगाचे नाव, पद, अन्य उपस्थितांचा उल्लेख, या सर्वांचे शाब्दिक स्वागत, दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, स्वागत गीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो. हे झालं पहिलं अंग. आता बघा अहवालाचा मध्य. आता हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो, की सभा, कार्यक्रम, समारंभ यासाठी तपशील, उपक्रमातील घटना, मान्यवरांचे विचार, पुढील योजना ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. बघा की मध्यामध्ये काय लिहायचं, की मराठी भाषा संवर्धन आणि यामध्ये आपल्याला या संदर्भात पुढील योजना, नियोजन जे काही आपल्याला करायचे आहे, हा कार्यक्रम आपण कोणत्या उद्देशाने आयोजित केलेला आहे
हे आपल्याला अहवालाच्या मध्यामध्ये प्रस्तुत करायचं असते की अहवालाचा जो मध्य आहे त्यामध्ये ज्या प्रकारच्या योजना आपण कार्यक्रम आखलेला आहे तो आपल्याला त्यामधून मध्यामधून त्याचं जे स्वरूप आहे ते आपल्याला लिहायचं असते की जसं झालेल्या जो काही संबंधित कार्यक्रम आहे त्यामध्ये सहभागी झालेल्या जे कोणी असेल विद्यार्थ्यांचा समावेश असेल शिक्षकांचा समावेश असेल मनोगते इतर इथे लिहिलेली अपेक्षित असतात म्हणजे त्यांनी जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपण घेतला त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला आणि त्या माध्यमाच्या द्वारे आपल्याला जे कोणते उपक्रम आपण आयोजित केलेले आहेत ते क्रमबद्ध आणि सुसूत्र पद्धतीने आपण तिथे विवेचन करणे अपेक्षित असते. जसं की त्यामध्ये कोणत्या प्रकारच्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे मनोगत व्यक्त केलेले आहे हे आपल्याला या मध्यामध्ये जसं की प्रमुख पाहुण्यांनी कोणत्या कसे विचार मांडले अध्यक्षांचे भाषण कसे झाले हे असं आपल्याला निवडक 2 ते 3 उपक्रमांच्या सादरीकरणावरील भाष्य पारितोषिक वितरण समारंभ यांचा उल्लेख या मध्यामध्ये करणे आपल्याला अपेक्षित असते. बघा आता अहवालाचा समारोप. आता बघा या ठिकाणी जसं की उल्लेखनीय बाबी त्रुटी यशस्वीता या संबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समूह समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे गरजेचं असते. म्हणजे मराठी जसं की कार्यक्रमाच्या माध्यमातून कितपत साध्य झालं हे हा कार्यक्रम कितपत साध्य झाला त्याचं त्यातील काही बाबी ह्या त्रुटी ह्या काय काय राहिल्या हे एक यशस्वीतारित्या कार्यक्रम पार पडला का निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समूह समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे गरजेचे असते. याचप्रमाणे कार्यक्रमातील जे कोणी आपल्याला ज्या हेतूने आपण कार्यक्रम साध्य केलेला आहे मांडलेला आहे तो हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्याचा उल्लेख अहवालात आपल्याला करायचा असतो. आणि या निष्कर्षावरून काय करायचं आहे की निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे काय असते गरजेचे असते. बघा आता अहवालाची भाषा. आता मराठी भाषेचे स्थान महत्त्व सद्यस्थिती आणि यासाठी म्हणजे अहवालाची जी भाषा आहे ती ठराविक औपचारिक भाषा असावी. म्हणजे भाषा जी आहे अहवालाची ती अधिक एकतर खूप अशी औपचारिक किंवा आपण जी सर्वसामान्य जे जनसमूह आहे त्यांना कळेल अशी ठराविक औपचारिक भाषा असावी. भाषा सोपी सहज आकलन होईल म्हणजे त्या माध्यमातून जो जी काही आपण कार्यक्रम आखलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाषा ही सर्वांना समजेल अशी सहज आणि सोपी भाषा असावी. बघा आता ही झाल्या या आधी आपण बघितली आता अहवालाची प्रमुख अंगे. 4 अंगे आपण बघितली प्रास्ताविक अहवालाचा मध्य अहवालाची भाषा आणि अहवालाचा समारोप. ही आपल्याला अहवालाच्या प्रमुख 4 अंगे आहेत ही आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात त्यावेळी आपण ते अतिशय व्यवस्थितरित्या त्याचं एक्सप्लेनेशन सहित आपल्याला ते लिहायचं आहे. बघा आता अहवाल आता सगळ्यात शेवटचं म्हणजे अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये. आता अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये काय असतात बघा की वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता अहवालाच्या स्वरूपावरून त्याचे त्यामध्ये तारीख वार वेळ ठिकाण सहभाग घेणाऱ्यांची नावे पदे घटना हेतू संख्यात्मक माहिती निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबी नोंदवून आवर्जून आणि अचूकतेने केलेल्या असतात. त्या नोंदी पूर्णतः सुस्पष्ट असाव्यात. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळी ही हे अहवालाचं वैशिष्ट्य आहे की वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता अहवालाच्या स्वरूपानुसार आपल्याला अचूकतेने जी काही माहिती आहे ती कोणत्या ठिकाणी झाली कोणत्या वेळेला झाली आणि कोणत्या तारखेला झाली त्यामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींची नावे घटना हेतू आणि संस्थात्मक माहिती निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबी करत असताना त्यात वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता असणे अतिशय गरजेचे आहे कारण त्यावरून आपल्याला ही भविष्य काळासाठी उपयोगात पडणारी ही एक बाब असते
त्यामुळे त्यामध्ये वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता असणे अतिशय गरजेचं आहे. आता परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे अतिशय लक्षात घेणे गरजेचे आहे की हे मुद्दे वैशिष्ट्ये आपल्याला विचारू शकतात. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की अहवालाच्या लेखनातील वैशिष्ट्ये आपल्याला अहवालाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा अहवाल लेखनाची. त्यावेळी आपल्याला हे प्रमुख 5 मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणासहित लिहिणे अपेक्षित आहे. दुसरा मुद्दा आहे विश्वसनीयता. विश्वसनीयता म्हणजे काय? तर विश्वास जे घडले तसे आणि त्याच्या नोंदीमुळे अहवालात विश्वसनीयता प्राप्त होते. म्हणजे जे घडले तसेच आपण कार्यक्रम जसा घेतला तसाच आपण तो अहवालाच्या माध्यमातून लिहून ठेवायचा आहे. त्यामुळे त्यामध्ये काय येते? विश्वसनीयता प्राप्त होतो, म्हणजे विश्वास प्राप्त होतो. जसं की अहवालातील विश्वासार्हता माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. या विश्वसनीयतेमुळे अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुरावा म्हणूनही वापरले जातात. हे त्या अहवालाची खास वैशिष्ट्य आहे. कारण की बऱ्याच वेळेस आपल्याला प्रूफ म्हणून एखादी गोष्ट लागते तर अहवाल हा उपयोगी पडतो. म्हणून त्यामध्ये विश्वसनीयता हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणजे जे घडले ते तसेच मांडणे अतिशय गरजेचे असते. आता तिसरा मुद्दा आहे सोपेपणा. आता अहवालाची भाषा सोपी आणि सर्वसामान्य व्यक्तीला कळेल अशी असावी, म्हणजे सहज वाचता यावी. सहज हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो त्यावेळी सहज आणि शक्यतो सर्वसामान्य व्यक्तीला गृहीत धरावं. कारण की ही भाषा आपल्याला अहवाल त्यानंतर लिहिणाऱ्या व्यक्ती जेव्हाही हा अहवाल लिहून जातो त्यावेळी त्यानंतर जो व्यक्ती हा अहवाल वाचत असतो त्याचा उपयोग करत असतो त्यावेळी त्या व्यक्तींना हा अहवाल सहज आणि सोप्या पद्धतीने समजावा यासाठी त्याची भाषा सहज आणि सोपी असावी असणे फार गरजेचं असते. बघा आता पुढचा मुद्दा म्हणजे शब्दमर्यादा. आता बघा शब्दमर्यादा. शब्दमर्यादेमध्ये आपल्याला काय लिहायचं की अहवालाच्या विषयावर स्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. बघा आता अहवालाच्या अहवाल जो आहे तो आपल्याला अहवालाच्या विषयावर स्वरूपावर शब्दमर्यादा अवलंबून असते. सांस्कृतिक साहित्यिक क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवरील अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण समारंभाचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. त्याचे स्वरूप निश्चित असते. बघा आता एखादा अहवाल आपण लिहितोय त्यावेळेस त्या कार्यक्रमाच्या स्वरूपावर त्याची शब्दमर्यादा अवलंबून असते. जसं की एखाद्या समस्येच्या उपक्रमाच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय सार्वजनिक सेवा यांच्या संदर्भातील अहवाल खूप विस्ताराने लिहिले जातात. त्यात भरपूर माहिती आकडेवारी निरीक्षणे तपशील निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठाचा असतो तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठाचा असू शकतो. म्हणजे अहवाल आपण कोणत्या विषयावर लिहित आहो कोणत्या स्वरूपावर लिहित आहो त्याची शब्दमर्यादा त्यावर अवलंबून असते. ही झाली शब्दमर्यादा. आता निपक्षपातीपणा हा शेवटचा मुद्दा आहे. निपक्षपातीपणा हा अहवालाच्या लेखन वैशिष्ट्यातील शेवटचा मुद्दा आहे. पारदर्शकता असावी म्हणजे स्वतःची मते एककिल्ली विचार अहवालात आणता येत नाही. ते जसं घडलं आहे तसंच लिहावं लागतं. म्हणजे अहवालात निपक्षपातीपणा म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्वतःच्या मनाने त्यात आपण मत आपलं मांडू शकत नाही. अहवालात आणता येत नाही. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो. त्या समारंभामध्ये सभेमध्ये शब्द संशोधनामध्ये अहवाल लेखनाने काय अनुभवले पाहिले ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात असले पाहिजे. हे हा झाला निपक्षपातीपणा. म्हणजे त्यामध्ये आपण वास्तवदर्शी जो काही वास्तवदर्शी लेखन आहे ते यामध्ये खूप गरजेचं असते. तर ही झाली अहवाल लेखनाची
वैशिष्ट्ये।